गेल्ले काही महिने सत्तरीच्या शेळ मेळावली गावची जनता आयआयटीच्या प्रकल्पाच्या विरोधात थंय उभी राविली आसा. तांचे मागणे आसा की तो प्रकल्प थंय तांकां नाका, कारण त्या जाग्याचेर ते आपले सगळे पोटाचे साधन कमयतात. कितले महिने जाले ते उपोषण करतात. आणि आज जो इन्सिडेंट घडलो तातूंतल्यान पुलिसांक लाठीचार्ज करचो पडलो, पुलिसांक टियर गॅस फोडचे पडले, पुलिसांक बायलांक मारचे पडले, तातूंतल्यान सगळे लोकांचे रिएक्शन झाले थंय आशिल्ले. आणि ही जी पद्धत आसा ही पद्धत सरकारान ताबडतोब बदलची अशी म्हजी मागणी आसा. आज लोकांच्या विरोधात वसून खंयचोही प्रोजेक्ट तांच्या माथ्यार मारप हे लोकशाहीचे काम न्ही. म्हाका याद जाता काँग्रेसचे सरकार गोंयात सत्तेर आसतना अशे खुबश्यो मागण्यो जाल्यो, एजिटेशन जालें. पूण जेन्ना जेन्ना लोकांची मागणी रास्त म्हणून आमकां दिसताली त्या वेळाचेर आमी सगळो प्रिस्टीज इगो फाटल्यान दवरून लोकांच्या मागण्याच्या मुखार आमी मान बगयली. ते मागीर SCZ-चे एजिटेशन आसत, ते मागीर रिजनल प्लॅनाचे एजिटेशन आसत, अशी खुबशी एजिटेशनां. आमी सरकारान आपले निर्णय लोकांच्या मागणेक मान दिवन बदलले. म्हजी मागणी आसा गोंयच्या सरकारा कडेन तांणी आनी सहनशीलतेचो अंत पळोवचो न्ही ह्या लोकांचो. कारण आज हांव पळयतालो सगळे लोक बायलो ते रस्त्यार आसा. आज आनी एका गांवांत तांकां सपोर्ट जाहीर केला. हे प्रकरण वाडटले आणि म्हाका दिसता एक दीस असो येवपाक शकता की सगळी गोंयची प्रजा थंय दंपाक शकता. आणि म्हणून म्हाका दिसता ज्या पद्धतीन हो प्रकल्पाचे काम हाताळपाचो प्रयत्न चालला, ज्या डायरेक्शनान हे मुखार वता ते अत्यंत गंभीर परिणाम आमकां दाखोवपाक शकता. आणि म्हणून हांव सरकारा कडेन मागता लोकांचो इच्छेचो मान दवरून. लोकशाहीत लोकांची इच्छा ही महत्वाची. लोकांक जर नाका जाल्यार लोकांच्या माथ्यार हो प्रकल्प तांणी थोपचो न्ही, दुसरे कडेन खंय जाल्यार शिफ्ट करचो. सरकारा कडेन खुबशे कडेन जागे आसा. इवन सत्तरीतीन जर दुसरे कडेन जागो आसा जाल्यार दुसरे कडेन शिफ्ट करचो. पूण खंय जाल्यार तांणी हो जागो बदलून दुसरे कडेन प्रकल्प हाडपाचो प्रयत्न अत्यंत सिरियसली घेवन तो करचो अशी म्हजी सरकारा कडेन मागणी आसा.